ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज रांजणगाव MIDC येथे शिरूर तालुक्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आणि उपाययोजना आढावा बैठक कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. शिरूर तालुक्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं असून यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना प्रशासनाकडून करणं गरजेचं आहे. शिरूर तालुक्यातील मलठण येथे सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरचा आढावा घेऊन रांजणगाव MIDC सह बाबळ, शिरूर, नावरे आणि शिक्रापूर येथे सर्व सोयीसुविधायुक्त कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना मंत्री वळसे पाटील यांनी दिल्या. या कामी खासगी डॉक्टर यांची विशेष मदत घेत आवश्यक तिथे खासगी रुग्णालय ताब्यात घेण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या, उपचार केंद्र, क्वारंटाईन सेंटर आणि प्रभावी उपाययोजना यासह अन्य महत्त्वपूर्ण बाबींवर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. रांजणगाव MIDC मध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर जम्बो रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर यांनी यावेळी केली. यावेळी आमदार श्री अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RD शिंदे, आंबेगाव, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर पाटील, रवींद्र काळे, राजेंद्र गावडे, विश्वास कोहकडे, रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूरचे प्रवीण खाणापुरे, शिक्रापूरचे सदाशिव शेलार, बाबुळसरचे सरपंच दशरथ फंड, उद्योजक सुनील ओस्तवाल यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.